तो ये लाखों भाविकांचं देवस्थान असलेल्या जीवदानी मातेचं मंदिर सकाळी 6 वाजता भाविकांसाठी खुलं करण्यात आलंय। जीवदानी मातेच्या दर्शनासाठी भाविकांनी पहाटेपासून रांगा लावलेल्या आहेत। कोरोना काळात भाविकांना दर्शनासाठी हे मंदिर बंद ठेवण्यात आलं होतं, मात्र आज नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंदिर पुन्हा एकदा खुलं झालेलं आहे। कोरोना संदर्भात सर्व नियमांचं पालन करून भाविकांना आता दर्शनासाठी व्यवस्था करण्यात आली आहे। तो नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर भाविकांमध्ये देखील उत्साहाचं वातावरण या ठिकाणी पाहायला मिळतंय। तो 3.5 शक्तिपीठापैकी एक माहूरच्या मोहटा देवीचं मंदिर आजपासून खुलं झालेलं आहे। पाथर्डी जिल्ह्यातील रेणुका मातेच्या दर्शनासाठी राज्यभरातून भाविक येत असतात। राज्यातील निर्बंध शिथिल झाल्यानंतर मंदिर आजपासून भाविकांना दर्शनासाठी खुलं करण्यात आलेलं आहे। श्रीयंत्र आधारित असं हे राज्यातील एकमेव मंदिर आहे आणि नवरात्रोत्सवात देवीची उपासना या ठिकाणी केली जाते। महिला या ठिकाणी खडी पहारा देत असल्याचं देखील कळतं।